कोबनोळी तालुका निप्पाणी येथील ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दत्तवाडी आणि हनबरवाडी या दोन्ही वाडी वस्तीच्या मध्य ठिकाणी असणाऱ्या गणेश मंदिर येथे मंगळवार दिनांक 13 रोजी सायंकाळी 7 वाजता गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच या ठिकाणी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। गणेश आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। प्रारंभी स्वागत विजय खोत यांनी केले तर प्रास्ताविक सागर शिंदे यांनी केले। या गणेश जयंतीचे औचित्य साधून कोगनोळी येथील ॲडव्होकेट विठ्ठल कोळेकर यांना शैक्षणिक क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिल नवाळे यांची निप्पाणी तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार राहुल मेस्त्री यांना राज्यस्तरीय युवा आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल सचिन परीट यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल पोपट पसारे यांची मानवाधिकार सचिवपदी निवड झाल्याबद्दल सुनील बर्गे यांना क्रीडा क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि अमोल नवाळे यांची कर्नाटक राज्य नवयुवा शक्ती निप्पाणी तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संयोजकांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन या सर्व गुणवंत व्यक्तींचा यशोचित सत्कार करण्यात आला। यावेळी विठ्ठल मुरारी कोळेकर, ॲडव्होकेट विठ्ठल कोळेकर, राहुल मेस्त्री आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। याप्रसंगी मुरली कोळेकर, धनाजी कदम, सचिन पाटील, पोपट खोत, रमेश खोत, अमर खोत, रामचंद्र बिंद्रोळे, दत्तात्रय डुम, यशवंत पाटील, आनंदा आबने, पिंटू बिद्रोळे, शिवराज खोत, तात्यासो खोत यांच्यासह हनबरवाडी दत्तवाडी येथील हजारो पुरुष व महिला वर्ग उपस्थित होता।